चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मोहाडी पोलिसांनी सापळा रचून गावठी पिस्टल काढतूस सह एकाला केली अटक. शहीद जवान देवीदास ठोके यांच्यावर टेंभे या गावी शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार. डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारात शिंदखेडा तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आला प्रचार. शांतीनाथ दिगंबर मंदिरात महावीर जयंती निमित्ताने करण्यात आले विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी वालचंद ग्रुपतर्फे भंडारा महाप्रसादाचे आयोजन. मोगण येथे महात्मा फुले जयंती करण्यात आली साजरी. आता बातमीपत्र विस्ताराने. मोहाडी पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने सापळा रचून गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काढतूस जप्त केले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मोहाडी उपनगरातील दंडेवाला बाबा नगर परिसरात राहणारा गुन्हेगार विकी उर्फ विकास मोहन चौधरी याच्या घरी कोणीतरी इसम गावठी पिस्टल घेऊन येणार असल्याच्या गुप्त बातमीवरून मोहाडी पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने सापळा रचला. दिनांक 12 एप्रिल रोजी पहाटे 2:30 सुमारास धुळे येथील रेल्वे स्टेशन परिसरात राहणारा सनी उर्फ विजय भगवान चौधरी हा मोटरसायकलने घराकडे येताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता गावठी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काढतूस आढळून आले. मोटरसायकलसह पिस्टल व काढतूस जप्त करून त्यास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाघ, प्रभाकर रामने, बिपिन पाटील, गणेश भांबरे, प्रवीण पाटील, मुकेश जाधव, कांतीलाल शिसट यांनी केली. आज दिनांक 12/4/2019 रोजी रात्री आम्ही विभागीय गस्तीवर असताना गोपनीय बातमीदाराकडून आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली होती
की मोहाडीच्या दंडेवाला बाबा नगर परिसरामध्ये राहणारा सराईत गुन्हेगार विकास मोहन चौधरी याच्याकडे त्याचा एक मित्र भेटायला येणार आहे आणि त्याच्याकडे गावठी बनावटीचं एक पिस्टल सोबत तो नेहमी बाळगत असतो अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून आम्ही आणि मोहाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अशांनी मिळून मोहाडीचे दंडेवाले बाबा नगर या ठिकाणी सापळा रचला होता आणि रात्री सुमारे 2:30 सुमारास एक संशयित व्यक्ती आला. ज्यावेळेला आम्ही त्याची तपासणी केली त्यावेळेला त्याच्याकडे एक काळ्या रंगाचा गावठी बनावटीचं पिस्टल आणि त्यामध्ये 2 जिवंत काडतूस मॅग्झिन तसंच त्याच्या सोबत असलेली होंडा कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल अशी आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे. सदर प्रकरणी जो इसम आहे त्याचं नाव त्याने सनी उर्फ विजय भगवान चौधरी वय 26 वर्ष राहणार 40 गाव रोड एकता नगर असा त्याने पत्ता सांगितलेला आहे आणि सदर इसमाची आम्ही पुढील चौकशी सुरू केलेली आहे. सदरचा कट्टा त्याने कुठून आणला आहे आणि त्याची तो काय विल्हेवाट लावणार होता त्याचा काय उपयोग करणार होता याबाबत आमची चौकशी यापुढे सुरू आहे. त्याचप्रमाणे सदर इसमावर आम्ही आर्म ॲक्ट भारतीय हत्यार कायदा कलम 325 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्हा हा आम्ही स्वतः या ठिकाणी तपासात घेतलेला आहे. सदरची कारवाई ही आम्ही धुळे जिल्ह्याचे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ सर आणि धुळे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. आणि बागलाण तालुक्यातील टेंबे येथील सैन्य दलातील जवान देवीदास शिवाजी ठोके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते. बागलाण तालुक्यातील खालचे टेंबे येथील रहिवाशी देवीदास ठोके हे अंबाला येथील सैन्य दलात कार्यरत होते. 15 दिवसापूर्वी काम करत असताना त्यांच्या अंगावर ऍसिडची बाटली पडली, त्यात ते जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना अंबाला येथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान 8 आठवड्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. दिवंगत ठोके यांचे बंधू संजय ठोके हे देखील सैन्य दलात कार्यरत आहेत, तर दुसरा भाऊ अहमदाबाद येथे वास्तव्यास आहे. शहीद जवान देवीदास ठोके यांच्यावर मूळ गावी टेंबे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संरक्षण राज्य डॉक्टर सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते. दिवंगत ठोके यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व 2 भाऊ असा परिवार आहे. भारत मातेचा वीर सपूत कैलासवासी देवीदास शिवाजी ठोके आपल्यातनं निघून गेलेले आहे. अंबाला येथे त्यांना वीर मरण आलेलं आहे. भारत मातेचा प्रत्येक जवान हा शहीद असतो आणि त्यामुळे अमर असतो. म्हणून केवळ बागलाण भागच नाही, भारतातील सगळ्या जनतेला आमच्या देवीदास विषयी गर्व आहे. या निमित्ताने एवढंच सांगेन, कैलासवासी देवीदास ठोके यांच्या कुटुंबियांना संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे, भारत सरकार तुमच्या बरोबर आहे. म्हणून जवान कभी मरते नाही, जवान सदा अमर राहते आहे. म्हणून देवीदासच्या हुतात्म्याने बागलाणमध्ये हजारो देवीदास स्फूर्ती घेतील आणि देवीदासचं नाव अमर करतील. आज या दुःखद प्रसंगी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, संरक्षण खात्याच्या वतीने, भारत सरकारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भाऊला आपल्या त्या देश सेवेमध्ये वीर मरण आलेलं आहे. या देवीदास भाऊने या देशाकरता आणि तुमच्या आपल्या सर्वांच्या रक्षणाकरता सैन्याची सेवा करताना स्वतःला हुतात्म्य करून घेतलेलं आहे. या देवीदास भाऊच्या जाण्याने खऱ्या अर्थाने या संपूर्ण टेंबे गावावरती आणि परिसरावरती शोक त्यांना पसरलेली आहे. परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की आज या शोकाकुल वातावरणामध्ये
जेव्हा देवीदास भाऊला आपण सर्वजण सासू नयनांनी त्या ठिकाणी शेवटचा निरोप देत होतो त्यावेळी देवीदास भाऊंची पत्नी या ठिकाणी स्वतः अत्यंत खंबीर मन करून आपल्या सर्वांना धीर देत होती आणि त्या वीर पत्नीने या ठिकाणी सांगितलं की मला माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की स्वतः घट्ट राहा आणि स्वतः स्वतःच्या हातावरती उभी राहा. मी खरंच त्या वीर पत्नीला आणि या कुटुंबाला या ठिकाणी सलाम करतो. त्यांना खरंच किती धन्यवाद द्यावे. या देशाचे उपकार हा देश कधी त्यांचे उपकार फेडू शकणार नाही. या खरंच या कुटुंबाला परमेश्वर शक्ती देव आणि परमेश्वर यांच्या देवीदास भाऊच्या आत्म्याला या ठिकाणी चीर शांती देव. देवीदास भाऊचा मुलगा शिवम आणि जान्हवी अत्यंत लहान लहान ते दोघंही गोड बाळ त्या ठिकाणी आपल्या वडिलांना निरोप देताना त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रू आणत नव्हते. मला असं वाटतं की समाजाच्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे या कुटुंबाला मी पुन्हा सलाम करतो. देवीदास भाऊला परमेश्वर चीर शांती देऊ अशी परमेश्वर चरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. धुळे लोकसभेचे भाजपसेना महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सभा झाल्या आणि प्रचार रॅली निघाली. धुळे लोकसभेचे भाजपसेना RPI महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील मेथी कामपूर विक्रन खर्दे बुद्रुक देगाव शेवाळे अमराळे तामथरे सवाई मुक्टी दराणे आणि रोहाणे आदी गावांमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं प्रचार दौरा झाला. त्यात कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला. गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेसला विविध प्रश्नांची सोडवणूक करणे जमले नाही ते भाजपाने करून दाखविले असे यावेळी मंत्र्यांनी सांगितले. उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे मंत्री आमदार जयकुमार रावल सभापती नारायण पाटील शिंदखेडा पंचायत समिती सभापती नरेंद्र कुमार गिरासे जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम जिजाबराव पाटील चंद्रकला सिसोदिया बापू गुरुजी आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाईचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी आलेले. 2014 ला आपण प्रचंड मताधिक्याने खासदार म्हणून पाठवलं आणि आपल्याच आशीर्वादामध्ये एवढी ताकद होती. पहिल्यांदा खासदार होऊन गेलो तरी सुद्धा केंद्रीय मंत्री झालो आणि संरक्षण खात्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आणि म्हणून ठरवलं जयकुमार भाऊंच्या खांद्याला खांदा लावून या शिंदखेडा तालुक्याच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. आपण आशीर्वाद आम्हाला दोघांना दिला. जयकुमार भाऊ राज्यात कॅबिनेट मंत्री झाले आणि आपल्या आशीर्वादाने मी केंद्रात. जयकुमार भाऊंनी मला सांगितलं राज्यातले जे जे काही प्रश्न असतील ते मी या शिंदखेडा तालुक्यात निश्चितच आणतो आहे आणि केंद्रातलं जे काही असेल ते तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा आणि अशा रीतीने आम्ही दोघांनी मिळून या मतदारसंघाचा विकास करायचा विडा उचललेला आहे. ही देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे, देशाच्या विकासाची निवडणूक. ही निवडणूक आहे ग्रामपंचायतची नाही, जिल्हा परिषदची नाही, ही निवडणूक विधानसभेची नाही तर आपल्या भारत भूमीचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी आग्रह करतो की देशाच्या हितासाठी आपण सारेजण एकत्र व्हा, सगळे गावातले मतभेद विसरा. काही लोक गावात अफवा करतात त्यांना सांगा की बंद कराय. जे 70 वर्षामध्ये काँग्रेस करू शकलं नाही ते आपले मोदी साहेबांनी केलं नाही. मोदी साहेबांचं काम पारदर्शक होतं. मी येऊन तुमच्या गावाला सांगू अशी काही आवश्यकता नाही. मोदी साहेबांनी असे प्लॅनिंग केलं होतं, असं पारदर्शक सरकार चालवलं होतं की मोदी साहेब 5 वर्षामध्ये आज कुठे जी राहणार, कुठे गाव जाय राहणार, कुठे गावले माहीत, महिलांना पण माहीत राहायचं, कोणती योजना आली माहीत राहायचं, कुठल्या देशाला गेले हे माहीत राहायचं, काय काम चाललंय त्यांचं माहीत, आज कोणता कुर्ता मोदीने घालेला प्रत्येक खेडापाडाचं माहीत, डोंगर दऱ्यांमध्ये माहिती. इतकं लोकांशी नातं जोडण्याचं काम पंतप्रधानांनी केलं. आतापर्यंत ज्या कुठलाही पंतप्रधान हे काम करू शकला नाही हे मोदी साहेबांनी काम केलं. जनधनचे खाते उघडले त्यावेळेस लोक म्हणायला लागले काय बँकेला खाता मग काय हो. अरे पण घर जर बिल्डिंग मान्य आहे तर पाया येडे कोसणं पडत बिल्डिंग वर बस.
आणि पाया खोदण्याचं काम केलं, त्यांनी बँकेमध्ये खाते उघडले। आज ज्यावेळेस 2-2 हजार रुपये देण्याची वेळ आली, दुष्काळाची निधी देण्याची वेळ आली, बोंडअळीची निधी दिल्याची वेळ आली, काँग्रेसच्या सरकारमध्ये जर 100 रुपये दिल्लीवरनं निघायचे तर 100 रुपये थोडेसे कापिलेत बॉम्बेले, थोडं जागो कापिलेत नाशिकले, थोडं कापिलेत धुळाले, थोडं कापिलेत शिंदखेडाले, आणि मग तलाठी आप्पा सरकलता त्या यांना रावण्या त्यांना रावण्या, आणि मग तो काहीतरी चिरीमिरी दी टाके लेरवो जस का त्याचाच उपकार आपल्या। आज नको काल दिने आता मी बिझी आहे, आणि लोकांचे हालेहाल करून सरकारचा पैसा जनतेचा पैसा लोकांचा पैसा हा लोकांना मिळायचा नाही, पण मोदी सरकार आलं पारदर्शक सरकार आलं, आज 2000 रुपये सांगितले 2000 लोक लोकांच्या खात्यावर सुद्धा पोहोचले, पण ज्यांच्या खात्यावर पोहोचतात ते काही बोलतच नाही, आणि ज्यांच्या खात्यावर पोहोचले नाही ते जास्ती जोरात म्हणजे काही भेटणार नाही। दुष्काळचे पैसे भेटले, बोंडाळीचे भेटले, विहिरीचे भेटले, विहिरी तुमच्या गावामध्ये दिल्या, कोणाला दिल्या, काय दिल्या, मी चहा बी प्यालो नाही, पाहिलं बी नाही त्या माणसाला।